चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी रेवणनाथ नाळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याचा जो पेपर वन म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश मराठी हा जो पेपर झालेला आहे, त्या पेपरचे जे क्वेश्चन्स 50 मराठी अँड 50 इंग्लिश, त्याच्यामधले इंग्लिशचे क्वेश्चन्स आणि त्याचे अँसर्स आपण बघणार आहोत. आता अँसर बघत असताना त्याचबरोबर आपण त्याचे सोर्सेस काय होते, म्हणजे कशा पद्धतीनं आता येणाऱ्या काळामध्ये ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षांसाठी आपण तयारी करत असताना कुठले सोर्सेस ऑथेंटिक वापरले पाहिजेत, त्या सोर्सेसमधून कशा पद्धतीने क्वेश्चन येतात आणि त्या क्वेश्चनचे अँसर काय आहेत ते आपण आता बघणार आहोत. चला, तर ह्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत की अँसर एक्झॅक्टली कसे येतात आणि ते अँसर्स कुठून आपल्याला सापडतात. आता त्या तत्पूर्वी आपल्याला संकल्प बॅच 2.0 जर काही आताचा प्रिलिम्स जे काही 28 एप्रिलला येणारी प्रिलिम्स आहे, त्या प्रिलिम्ससाठी प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला 28 एप्रिलच्या प्रिलिमला फोकस बॅच, ही फोकस प्रिलिम फोकस बॅच आहे. त्या फोकस बॅच ही आपली टार्गेट 28 एप्रिल 2024 होणारी बॅच आहे. त्या बॅचमध्ये आपल्याला ही सर्व फॅकल्टी आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आपल्याला ही बॅच अवेलेबल होणार आहे आपल्या या ठिकाणी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी, पहिला मजला मानकरवाडा पत्र्या मारुती चौक पुणे 30, या ठिकाणी तुम्ही येऊन चौकशी करू शकता आणि दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं ही बॅच अवेलेबल आहे. त्यानंतर PYQ अनालिसिस हे आपल्यासाठी खास घटकनिहाय वर्गीकृत असं लॉजिक कीचं पुस्तक, जे अनालिसिस त्याच्यामध्ये हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स आणि एन्व्हायरमेंटल सायन्स असेल किंवा करंट अफेअर्स, सगळे घटक याच्यामध्ये आपल्याला प्रिलिम्स फोकस म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे त्या परीक्षेसाठीचे सर्व घटक याच्यामध्ये समाविष्ट असणारे एकमेव पुस्तक आहे. त्यानंतर आता आपण पुढचे क्वेश्चन बघूयात, म्हणजे क्वेश्चनला स्टार्ट करूयात की एक्झॅक्टली काय क्वेश्चन होते. आता पहिल्यांदा सुरुवात झाली 51 पासून, म्हणजे पहिले 1 ते 50 पर्यंत मराठी होतं आणि त्यानंतर 51 पासून स्टार्ट झालं इंग्लिश. त्या इंग्लिशमध्ये पहिल्यांदा हे 4 वाक्य दिलेत बघा. अशा पद्धतीचे क्वेश्चन फॉर्मॅट करण्याचा हा पॅटर्न हा नवीनच आहे, म्हणजे जो आपल्याला क्वेश्चन पेपर मिळाला बी सेट आहे. सुरुवातीला सांगतो तुम्हाला बी सेट आहे, बी सेटनुसार आपण आन्सर्स किंवा तो सिक्वेन्स आहे. आता डायरेक्टली आपण क्वेश्चनच समोर बघतोय त्याच्यामुळे तर काय विषय नाहीये, परंतु तरी आपल्या एक लक्षात असावं की बी सेटमधून आपण बघत आहोत. याच्यामध्ये बघा, बी देअर ॲट 8 o'clock. आता याच्या विचारलंय काय की बी हा जो काही फोर्ब आहे त्या फोर्बचा ऑक्झिलरी आहे का लेक्झिकल होप्स आहेत, अशा पद्धतीचे दोन टाईप, त्या टाईपमध्ये ऑक्झिलरी होप्स ऑर लेक्झिकल होप अशा पद्धतीने विचारले. इथं बी विचारलाय. त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये हॅव अँड हॅड आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये डू आणि कम आहे, दोन्ही पण होप्स आहेत परंतु त्यांचे प्रकार विचारले. त्यानंतर या ठिकाणी आर आणि काय आहे, डुईंग आहे. ओके, सो पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतंय की बी लेक्झिकल आहे आणि या ठिकाणी हॅव ऑक्झिलरी आहे, हॅड लेक्झिकल आहे. तशाच पद्धतीने डू हा ऑक्झिलरी आहे आणि कम हा लेक्झिकल आहे. आणि चौथ्या वाक्यामध्ये आर हा या ठिकाणी ऑक्झिलरी आहे आणि डुईंग हा लेक्झिकल आहे, म्हणजे आपलं याचं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचं क्वेश्चन बघा, म्हणजे ह्याच्या पुढचे काही क्वेश्चन असे इंटरेस्टिंग आहेत, काही सोर्सेस असे आहेत आपल्याकडे की त्या सोर्सेसमधून क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ॲज इट इज तुम्हाला वाक्य मी दाखवतो, फक्त ट्यून इन रहा आपल्या व्हिडिओ बरोबर. 52 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 52, आयडेंटिफाय द करेक्ट, काय विचारलं त्यांनी, करेक्ट सेंटेन्सेस. आता करेक्ट सेंटेन्सेस ओळखायचे म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं बघा, आयदर ही ऑर यू आर गोइंग टू पे द डॅमेजेस, हे सेंटेन्स काय आहे, हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे, करेक्ट आहे. इच ऑफ द ऑफेंडर्स हॅव नाही तर या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं, हॅज असायला पाहिजे होतं, म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं आहे. त्यानंतर द होल ग्रुप ऑफ पेडिस्ट्रेन्स, आता द होल ग्रुप हा टोटल एक सब्जेक्ट जर पकडला तर पेडिस्ट्रेन्स वॉज स्टक, हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. म्हणजे आपल्याला करेक्ट सेंटेन्सेस ओळखायचे होते तर करेक्ट सेंटेन्सेस ए अँड सी, ए अँड सी असणारा ऑप्शन आपला पर्याय क्रमांक 3 हे याचं 3 हे उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन आहे 53. आता 53 मध्ये काय केले की एक सेंटेन्स दिले, डायरेक्टली एक सेंटेन्स दिले, त्या सेंटेन्स आपल्याला ही हर्ड द किंग्स रिमार्क, ही हेल्ड हिज ब्रीथ, हे सेंटेन्स सिम्पल सेंटेन्स मध्ये करायचं आहे किंवा करेक्ट सिम्पल सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ह्याच्यामधनं सिलेक्ट करायचंय.
आता ऑन हिअरिंग किंग्स रिमार्क ही हेल्ड हिज ब्रीथ, हेच सेंटेन्स बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी आपल्याला हा क्वेश्चन पेपर अवेलेबल झाला त्याच्याकडून सुद्धा हेच आन्सर दिलं गेलेलं आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे ऑन हिअरिंग द किंग्स रिमार्क. आता बाकी सेंटेन्समध्ये, पहिल्या सेंटेन्समध्ये ॲज सून ॲज आहे त्यामुळे हे कॉम्प्लेक्स होतो म्हणून हे येणार नाही. ही हर्ड द किंग्स रिमार्क अँड अँड असल्यामुळे हे सुद्धा सिंपल सेंटेन्स राहत नाही आणि हे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विच कंटेन इन्फिनिटिव्ज. आता इन्फिनिटिव्ज ह्याच्यामध्ये असणारे कुठले पर्याय आहेत हे आपल्याला ओळखायचं होतं. ह्याच्यामध्ये काय केले बघा, टू टेल द ट्रूथ आय क्वाईट फॉरगॉट माय प्रॉमिसेस, ह्या सेंटेन्समध्ये इन्फिनिटिव आहे. त्यानंतर दुसरा आय सॉ हिम गो, आय सॉ हिम गो ह्याच्यामध्ये सुद्धा इन्फिनिटिव आहे. रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास, इथं मात्र काय आहे, रोलिंग स्टोन, त्यामुळे या ठिकाणी इन्फिनिटिव वापरला गेलेला नाही. चिल्ड्रन लव मेकिंग, मेकिंग मर्ड कॅसल्स, हे सुद्धा इन्फिनिटिव नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक बघा, ए आणि बी असणारा पर्याय क्रमांक हा 4, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा पर्याय बघा, द नेक्स्ट, आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ सब्जंक्टिव्ह मोड. आता सब्जंक्टिव्ह मोड जे आहेत, ह्या मोड पैकी जे आपल्याला दिलेले ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन मधून आपल्याला बघा, इफ सी लाईक्स हिज पेन आय शॅल गिव्ह इट टू हर, इफ सी लाईक्स हिज पेन म्हणजे इफ सी लाईक्स दिस पेन, जर तो पेन तिला आवडतोय तर त्याच्यामध्ये कुठला मोड आहे तर तो प्रेझेंट टेन्समध्ये असल्यामुळे इंडिकेटिव्ह मोड आहे. त्यानंतर दुसरा कंडिशन असल्यामुळे हा काय आहे, इंडिकेटिव्ह, ओके, हा त्यामुळे हे उत्तर येणार नाही, इंडिकेटिव्ह मोड आहे. सब्जंक्टिव्ह मोडचं जे वाक्य आहे ते आपल्याला इथं सुद्धा इंडिकेटिव्ह नाहीये. दोन नंबर सी नंबरचं वाक्य बघा, द सेंटेन्स इज दॅट, द सेंटेन्स इज दॅट द प्रिझनर बी हँग्ड, हे काय आहे, हे सब्जंक्टिव्ह मोड आहे. आणि त्याचबरोबर गॉड सेव द क्वीन हे सुद्धा सब्जंक्टिव्ह मोड आहे. म्हणजे आन्सर 4 नंबरचा पर्याय आपल्याला आन्सर यायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, पुढचं, चूज द करेक्ट इडियम. आता ही इडियम आपल्याला ओळखायची, म्हणजे सुरुवातीलाच अशा पद्धतीचा एखादा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की रिव्हर्सिबल क्वेश्चन, म्हणजे अगोदरच्या ह्याच्यामध्ये काय करायचे की डायरेक्टली इडियम द्यायचे आणि त्याचा अर्थ विचारायचे, पण इथं मात्र काय केले, अर्थ दिलाय आणि इडियम विचारली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर आपल्याला हा डिफरन्स जाणवतो की इथं एक्झॅक्टली सुरुवातीला काय दिले, बघा हे वाक्य दिले, ही हॅज अ व्हेरी बॅड हॅबिट ऑफ टॉकिंग इरेलेव्हंटली. टॉकिंग इरेलेव्हंटलीला खाली 4 पर्यायापैकी एक आपल्याला निवडायची होती. आता टू बर्न वन्स बोट्स, आता टू वन वन्स बोट्सचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे एखादी सिच्युएशन अशी असते की आपण एखाद्या, समजा टू बर्न वन्स बोट्स म्हणजे एखाद्या समुद्रामध्ये गेल्यानंतर तिथं आपले सर्व जहाजा बर्न करून टाकणे, जाळून टाकणे, म्हणजे परतीचा मार्ग, परतीचे दोर कापणे, किंवा त्या ठिकाणी आपण परत येऊ शकत नाही अशा पद्धतीनं. हे आपल्याला बघा डिक्शनरी मिनिंगमध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिसतात. त्यानंतर बर्न होल इन समबडीज पॉकेट, हे नंतरच्या ह्याच्यासाठी आपल्याला एक्झामसाठी येऊ शकते अशा पद्धतीचे हे आपल्याला, हे जे सोर्सेस आहेत या सोर्सेस मधून क्वेश्चन विचारले जातात. बर्न द कॅन्डल ऍट बोथ एंड्स, बघा आता बर्न द कॅन्डल, टू बर्न कॅन्डल ऍट बोथ एंड्स म्हणजे काय करणे, एखादी गोष्ट इतक्या पद्धतीनं करणे की दोन्ही साईडनं त्याच्यावरती काम करणे. टू वर्क ऑर डू अदर थिंग्स फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग टिल ऍट मिड नाईट ऑर नाईट अँड टू गेट व्हेरी लिटल रेस्ट, कमी रेस्ट घेऊन जास्तीत जास्त काम करणे अशा पद्धतीनं याचा आपल्याला डिक्शनरी मिनिंग दिसतो. त्यानंतर बर्न द मिड नाईट ऑइल, ही सुद्धा आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये येऊ शकते. आणि आपल्याला जे बघायचं होतं की गेट ऑर हॅव युअर फिंगर्स बर्नड, ही सुद्धा मिनिंग या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. सो हे पुढच्या काळामध्ये येऊ शकते. आपल्याला अर्थ काय विचारलं, इथं काय विचारलं की टॉकिंग इरेलेव्हंटली, इरेलेव्हंटली टॉकिंग म्हणजे बीटिंग अबाउट द बुश किंवा अराउंड द बुश, ही जे मन आहे या ठिकाणी अबाउट किंवा अराउंड असा सुद्धा शब्द येऊ शकतो. अराउंड हा शब्द घेतला तरी चुकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं ह्याचं आन्सर यायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस विच आर नॉट सिम्पल सेंटेन्सेस, जे सिम्पल नाही आहेत असे ओळखायचे. मग सिम्पल सेंटेन्सेस नाही आहेत, हे कुठले सिम्पल सेंटेन्सेस नाही आहेत, तर आपल्याला एक नंबरचा जो पर्याय आहे, हिज करेज ओन हिम ऑनर, हे सिम्पल सेंटेन्स आहे. खालचं जे सेंटेन्स, द मून वॉज ब्राईट अँड अँड म्हणलं की हे सिम्पल सेंटेन्स राहत नाही. ओके, सो सिम्पल सेंटेन्स राहत नाही, ते कंपाऊंड सेंटेन्स होतं. त्यानंतरचा दुसरा जो, देन दे रेस्टेड
फेन इव्हिनिंग, फेन हा शब्द मध्ये आला म्हणून हे सुद्धा सिंपल सेंटेन्स राहत नाही. दे वुड नॉट अलाव देम टू फाईट, दे वुड नॉट अलाव देम टू फाईट हे सुद्धा सिंपल नाही. म्हणजे बी सी आणि डी हे सिंपल सेंटेन्सेस नाहीत, म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे त्याचं आपल्याला योग्य उत्तर सांगता येईल. त्यानंतर 58 नंबरचा क्वेश्चन बघा. 58 आयडेंटिफाय द पार्ट ऑफ सेंटेन्स विच कंटेन्स अन एरर. आता हा जो पार्ट दिलेला आहे हा नवीन आयबीपीएस टीसीएस पॅटर्न नुसार जे क्वेश्चन विचारले जातात त्याच्यानुसार हा पॅटर्न नवीन आपल्याला दिसतो. परंतु याच्याखाली काय केलं त्यांनी की पार्टला अंडरलाईन केलेलं नाही, फक्त डायरेक्ट सेंटेन्स दिले आणि ते खाली डिवाइड केले चार ह्याच्यामध्ये भागामध्ये. द नाईल इज वन ऑफ द फ्यू मेजर रिव्हर. इथं काय असायला पाहिजे होतं, रिव्हर्स असायला पाहिजे होतं, रिव्हर्स. ओके, वन ऑफ द रिव्हर्स. म्हणून हा पार्ट काय आहे, चुकीचा आहे. खालचा फ्लोईंग साऊथ टू नॉर्थ आणि नो एरर हे पर्याय नाही. तर तीनच ह्याच्यामध्ये सेग्रिगेट केले आणि चौथा पर्याय मात्र काय दिला आपल्याला, तर नो एररचा पर्याय दिलेला आहे. सो अशा पद्धतीनं हा क्वेश्चन खूप इझी आहे. परंतु ह्याच्यामध्ये जर सुरुवातीला तुम्हाला हे सेग्रिगेट केलेलं आहे याच्याकडे अंडरलाईन न करता खाली हे पार्टमध्ये दिलेलं आहे हे लक्षात यायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, 59 नंबरचा क्वेश्चन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ फ्रॉम द अंडरलाईन. काय केले, अंडरलाईन ह्याच्यामधून कुठला करेक्ट मिनिंग आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आता कुठला करेक्ट मिनिंग आहे म्हणजे सेंटेन्स दिलेत आणि त्याच्यामध्ये सेंटेन्सच्या पाठीमागे इडियम दिले शेवटी. बघा, मॅथमॅटिक्स इज माय अकिलिस हिल, म्हणजे अकिलिस हिल ह्याचा अर्थ, त्याचा डायरेक्टली अर्थ विचारलाय त्यांनी. म्हणजे अकिलिस हिल म्हणजे एखाद्याचा काय आपण म्हणतो त्याला, की वीक पॉइंट, जो की आपण दुखरी नख म्हणतो, दुखरी नस अशा पद्धतीनं, म्हणजे वीक पॉइंट. आणि ही हॅड बीन फिडलिंग विथ अकाउंट फॉर इयर्स. आता फक्त फिडलिंगचा अर्थ इथं आपल्याला लक्षात घ्यायचा नाही, विथ सेंटेन्स, म्हणजे सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे ही हॅड बीन फिडलिंग विथ अकाउंट फॉर इयर्स, म्हणजे एखादा समजा तुमचा मॅनेजर असेल तर तो, किंवा एखादा अकाउंटंट असेल तर तो त्याच्यामध्ये फिडलिंग करत होता. म्हणजे काय करत होता, की चेंजिंग करत होता काहीतरी डिसऑनेस्टली. आणि ते पण कसं डिसऑनेस्टली, म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर बरोबर आहे. वीक पॉइंट अँड चेंजिंग डिसऑनेस्टली हे दोन हा रिस्पेक्टिवली अकिलिस हिल्स अँड फिडलिंग यासाठीचे योग्य अर्थ आहेत किंवा मिनिंग आहे. आता आपल्याला डिक्शनरीमध्ये बघा, हा अकिलिस हिल जो आहे, अकिलिस हिल हा काय आहे, नाऊन म्हणून शब्द वापरला जातो. आणि त्याचं डायरेक्टली बघा, हे जर डिक्शनरीमध्ये तुम्ही पाहिलं तर वीक पॉइंट हा दोन नंबरलाच लगेच दिलाय आपल्याला. त्याच्यामुळे हे जर आपण वाचलेलं असेल किंवा अगोदर ह्याचे रिव्हिजन केलेले असेल तर आपल्याला लगेच उत्तरापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे एक जरी तुम्हाला सापडला वीक पॉइंट, तरी सुद्धा बाकीच्या, जरी तुमचा फिडलिंगचा अर्थ जरी तुमची कॉन्सेप्ट क्लिअर नसेल किंवा त्या ठिकाणी कॉन्सेप्च्युअल मिनिंग तुम्हाला लक्षात नाही आलं, तरी सुद्धा तुम्ही हे याचा अर्थ काढू शकता किंवा ह्याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आता नंतरचा क्वेश्चन बघा, नंतरचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. आता बॅड ब्लड बघा, डिक्शनरी मिनिंग मध्ये बॅड ब्लड, डायरेक्टली आपल्याला बॅड ब्लड हा जो शब्द अंडरलाईन केला, देर वॉज बॅड ब्लड बिटवीन शायलॉक अँड अँटिनिओ, हा जो दिलेला मिनिंग आहे त्याचा बॅड ब्लडचा अर्थ करेक्ट मिनिंग विचारला आपल्याला. काय विचारले ह्याला आपण गोल केला पाहिजे, करेक्ट मिनिंग. आता बॅड बिलिंगचा डायरेक्टली हा बॅड बिलिंग, बॅड ब्लड इल फिलिंग अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर हिथंच बघा, पर्यायामध्ये लगेच पहिल्यांदाच इल फिलिंग आहे, इल फिलिंग. त्यानंतर मेनी इंडियन्स टूक ए लीफ आउट ऑफ गांधीज बुक अँड मेड ग्रेट सॅक्रिफायसेस. हा ग्रेट सॅक्रिफायसेस जो शब्द पुढचा आहे, किंवा ह्याच्यामध्ये जे अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे, अंडरलाईन केलेली जी टर्म आहे किंवा ह्याला इडियम म्हणूयात आपण, टूक ए लीफ आउट ऑफ समबडीज बुक. बघा, टूक ए लीफ आउट ऑफ समबडीज बुक याचा अर्थ काय होतो, टू कॉपी समथिंग दॅट समवन एल्स डज बिकॉज इट विल ब्रिंग यू ॲडव्हान्टेजेस. म्हणजे एखाद्या गोष्टीचं अनुकरण करणं की ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ समबडीज वर्क टू कॉपी ऑर इमिटेट. मग इमिटेट करणं किंवा कॉपी करणं, म्हणजेच दोन नंबरला हा पर्याय आपल्याला बरोबर येणार आहे, इमिटेट करणं किंवा कॉपी करणं. सो कॉपी करणं किंवा इमिटेट करणं हे जी गोष्ट आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. ओके, सो इमिटेट ऑर कॉपी या गोष्टी, इमिटेट आहे या ठिकाणी कुठं, दोन नंबरला. टूक लीप आउट ऑफ समबडीज बुक म्हणजे गांधीज बुक इथं दिले. त्यानंतर तिसरा जो आपल्याला दिले वाक्यामध्ये बघा, पोर्शिया टर्न द टेबल्स ऑन शायलॉक.
आता हे कुठल्या तरी एखाद्या नॉवेल मधलं किंवा कुठल्या तरी एखाद्या वर्क मधलं दिलेलं वाक्य जसं तसं उचलून दिलेलं आहे, परंतु ह्याच्यामध्ये काय लिहिलंय, टर्न द टेबल्स. टर्न द टेबल्स म्हणजे सिच्युएशन अराउंड, सिच्युएशन करणे किंवा काय करणे, विरुद्ध परिस्थिती निर्माण करणे. आता ह्याचा अर्थ बघा, टर्न द टेबल्स, टू चेंज अ सिच्युएशन सो दॅट यू नाव हॅव अन ऍडव्हान्टेज ओव्हर समवन हू प्रिव्हियसली हॅड अन ऍडव्हान्टेज ओव्हर यू. म्हणजे त्याचा तुमच्यावरती ओचक होता किंवा तुमच्यावरती ऍडव्हान्टेज होता किंवा तुम्ही काय होता, मिनिमाइज झालेला होता, त्या ठिकाणी तुम्ही परत डॉमिनेट होताय, अशा पद्धतीची परिस्थिती. म्हणजे टर्न द टेबल्स म्हणजे परिस्थिती चेंज करणे, रिव्हर्स द पोझिशन म्हणजे जसं तसं जशी परिस्थिती होती त्याच्या विरुद्ध परिस्थिती निर्माण करणे तुमच्या अनुषंगानं. सो याचं हे जे चार नंबरचा पर्याय आहे हे ह्याचं उत्तर यायला पाहिजे. इल फिलिंग इमिटेटेड ऑर रिव्हर्स द पोझिशन म्हणजे जशी परिस्थिती होती त्याच्या विरुद्ध परिस्थिती निर्माण करणे आणि ते तुमच्या ऍडव्हान्टेजेस नुसार. ओके, अशा पद्धतीने म्हणजे हे तुम्हाला हे दाखले किंवा हे जे उदाहरणं आहेत किंवा हे जे सोर्सेस आहेत हे देण्याचं पाठिंबाचं कारण एक आहे की आपल्याला अशा पद्धतीनं थोडंसं डिक्शनरी किंवा हे जे सोर्सेस आहेत हे अशा पद्धतीचे सोर्सेस आपल्याला वापरले गेले पाहिजे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स टू मेक ए मिनिंगफुल सेंटेन्सेस. आता हा सुद्धा क्वेश्चन फर्स्ट टाइम, म्हणजे ह्याला सुद्धा स्टार करून ठेवा. सुरुवातीलाच अशा पद्धतीचे क्वेश्चन फॉर्म व्हायला लागले की एक दोन हे आपले होमोनिमचा क्वेश्चन आहे, परंतु होमोनिम्स विविध प्रकारे कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, धीरूभाई अंबानी वॉज डॅश, सगळे सेंटेन्सेस सुरुवातीला वाचून घेऊ. विमल रॉय वॉज डॅश फिल्म मेकर, आय वॉज सेव्ड फ्रॉम डॅश डेंजर. आता आपल्याला इथं लगेच कळतं की जो आय वॉज सेव्ड फ्रॉम एमिनंट डेंजर, म्हणजे इमिनंट हा आय डबल एम वाला पाहिजे, म्हणजे अन इमिनंट पाहिजे. त्यानंतर विमल राय, ह्या दोन्ही मध्ये थोडस कन्फ्युजन होऊ शकतं, इमिन मॅग्नेट आणि ह्या मॅग्नेट मध्ये. परंतु हा जो मॅग्नेट आहे हा मॅग्नेटचा अर्थ एम ए जी एन ई टी वाला मॅग्नेट जो आहे तो लोहचुंबक आहे आणि एम ए जी एन ए टी ई वाला जो मॅग्नेट आहे तो म्हणजे एखादा रिस्पेक्टेड ऑर व्हेरी रिच पर्सन, म्हणजे अशा पद्धतीचा त्याचा मॅग्नेट किंवा जो एखादा बिझनेसमन आहे त्याला आपण म्हणतो. आता डिक्शनरीमध्ये बघा, आपल्याला सध्या मॅग्नेट हा शब्द काय दिलाय, मॅग्नेट अ पर्सन हु इज व्हेरी रिच अँड सक्सेसफुल इन बिझनेस ऑर इंडस्ट्री, म्हणजे हा मॅग्नेट या ठिकाणी बसला पाहिजे. कुठे? विमल राय वॉज यस धीरूभाई अंबानी वॉज ए मॅग्नेट, म्हणजे आपल्याला एक नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे. एक नंबरच्या पर्यायामध्ये काय केले, मॅग्नेट हा जो शब्द दिलेला आहे हा मॅग्नेट शब्द बरोबर आहे, हा मॅग्नेट आपल्याला पाहिजे. त्यानंतर आय वॉज विमल राय वॉज अन एमिनंट फिल्म मेकर. एमिनंट, एमिनंट याचा अर्थ काय की फेमस ऑर रिस्पेक्टेड ऑर इम्पॉर्टंट. आणि हा जो इमिनंट आहे हा कमिंग ऑर लाईकली टू हॅपन व्हेरी सून, येणाऱ्या काळात एखादी गोष्ट घडणार असेल तर त्याला आपण इमिनंट डेंजर किंवा इमिनंट एखादी गोष्ट म्हणतो. त्याला इमिनंट हा शब्द आय डबल एम आय एन ई एन टी वाला आहे आणि हा मात्र ई एम आय एन ई एन टी वाला आहे. त्याच्यामुळं या दोन्हीमध्ये डिफरन्स जो आपल्याला होमोनिमच्या प्रकारामध्ये आपल्याला शिकायला मिळतो. सो पर्याय क्रमांक हा एक नंबरचा पर्याय, ह्याचं 61 आन्सर आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, द स्टोरी सेंटर्स ऑन द टेम्पेस्टुअस रिलेशनशिप बिटवीन ए फादर अँड हिज थ्री डॉटर्स. आता सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम, अँटोनिम सिलेक्ट करायचा आहे. टेम्पेस्टुअस, हा टेम्पेस्टुअस जो शब्द आहे त्याचा अर्थ काय हे आपल्याला माहीत असायलाच पाहिजे. त्याचबरोबर टेम्पेस्टुअसला अँटोनिम आणि सिनोनिम काय ते सुद्धा माहीत असायला पाहिजे. आता बघा, टेम्पेस्टुअस हा शब्द ऍडजेक्टिव्ह प्रकाराचा आहे. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदाच आपल्याला काय दिले, ह्याच्यामध्ये सगळे सिनोनिम दिले. हे बाकीचे सगळे शब्द जे आहेत, एक्साइटिंग असेल, लाईव्हली असेल, एक्साइटिंग, फ्रेंजाईड, हे सगळे काय आहेत त्याला सिनोनिम्स पद्धतीचे शब्द आहेत. परंतु प्लासिड हा एकमेव शब्द काय आहे बघा, खाली अपोजिटमध्ये आपल्याला प्लासिड हा शब्द आहे. म्हणजे अशा पद्धतीचे सोर्सेस जर आपण वापरले तर आपल्याला डायरेक्टली म्हणजे क्वेश्चन पेपर सेटर जे सध्या आहेत किंवा क्वेश्चन पेपर सेट केलेले आहेत त्यांनी डायरेक्ट टेम्पेस्टुअस हा शब्द घेतला आणि त्याच्यातून डायरेक्ट अपोजिट मधला कुठला शब्द आहे तो उचलला प्लॅसिड आणि बाकीचे सर्व जे पर्याय आहेत थोडेसे कन्फ्युजिंग करून दिलेले आहेत. अँटोनिम विचारले त्यामुळं या दोन गोष्टींना आपण अंडरलाईन केलं पाहिजे. टेम्पेस्टुअसचा अँटोनिम म्हणजे दोन गोष्टीवरती फोकस आपल्याला करायचा आहे.
ओके सो अशा पद्धतीच्या सोर्सेसला कुठले सोर्सेस आहेत आणि कशा पद्धतीने आपण अभ्यास करायचा याच्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी मानकर वाडा पत्र्या मारुती चौक या ठिकाणी आपण येऊन चौकशी करू शकता. ओके सो आता बघूया पुढचा क्वेश्चन. बघा पुढचा क्वेश्चन खूप सोपा आहे परंतु याच्यामध्ये काय केलं थोडंसं की जास्त कन्फ्यूज करण्याचा विचार केलेला आहे तुम्हाला. परंतु डिटोरिएशन म्हणजे डिटोरिएशन हा जो शब्द आहे नाऊन आहे तो डिटोरिएट हा शब्द वर्ब आहे. डिटोरिएट म्हणजे एखादी गोष्ट नष्ट होणे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी डिटोरिएट होणे. टू बिकम वर्स आता टू बिकम वर्स म्हणजे एखादी गोष्ट खराब होणे. टू बिकम वर्स हा त्याचा अर्थ आहे. मग टू बिकम वर्स आपल्याला बघा प्रोसेस ऑफ गोईंग वर्स म्हणजे एखादी गोष्ट डिटोरिएट होणे म्हणजे नष्ट पावणे आणि नष्ट होणे. त्याच्यामुळे हा डिटोरिएट म्हणजे डिटोरिएटला तीन पाहिजे म्हणजे एला तीन पाहिजे. एला तीन हा जो पर्याय तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर हिपोक्रसी माहिती आपल्याला. हिपोक्रसी व्हॉट इज हिपोक्रसी. हिपोक्रसी म्हणजे या ठिकाणी आपल्याला पायसनेस फॉल्स व्हर्च्यू किंवा सँक्टिमनी अशा पद्धतीचे त्याचे सिनोनिम्स पण आपल्याला माहिती असले पाहिजेत. म्हणजे हा हिपोक्रसीचा अर्थ आपल्याला चार नंबर कन्सिअलमेंट ऑफ ट्रू बिलीफ. कन्सिअलमेंट म्हणजे एखाद्याची आपण झाकून ठेवणे किंवा त्याला पडदा लावणे किंवा पडदा टाकणे त्याच्यावरती कन्सिअलमेंट ऑफ ट्रू बिलीफ. ट्रू बिलीफ सोडून अशा पद्धतीने वागणे. नोटोरियस आता नोटोरियसचा अर्थ काय होतो. हॅव एन इव्हिल रेप्युटेशन अँड डिफेमेशन मीन्स रिमार्क्स डन टू हार्म समबडीज रेप्युटेशन. म्हणजे दोन्ही ठिकाणी रेप्युटेशन आहे म्हणून इथं थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. परंतु हा नोटोरियस आणि डिफेमेशन ह्याच्यामध्ये हॅव्हिंग अन इव्हिल रेप्युटेशन म्हणजेच काय असो डिफेमेशन आणि नोटोरियस या दोन्हीमध्ये फरक जाणवतो आपल्याला. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की ह्या तीन नंबरचा पर्याय हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे हे सगळे सोर्सेस जे आहेत ते आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत अशा पद्धतीच्या क्वेश्चनला डील करत असताना. आता हा क्वेश्चन खूप सोपा होता. वाक्य दिले ही वॉज द मोस्ट इन्व्हेंट पुढे दिलाय इन्व्हेंट आणि इन्व्हेंटिव्ह कंपोजर. आता हे लक्षात येतं आपल्याला कंपोजर म्हटलं की इन्व्हेंटिव्ह असणार आहे. ॲडजेक्टिव्ह फॉर्म विचारलेला आहे. हा इन्व्हेंटर नाही नाऊन आहे. इन्व्हेन्शन नाऊन आहे. इन्व्हेंट वर्ब आहे आणि हा मात्र ॲडजेक्टिव्ह आहे. त्यामुळे आपल्याला ॲन्सर याचं खूप इझी आहे ॲन्सर नंबर 4. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन जो आहे द करेक्ट सेंटेन्सेस. आता चूज द करेक्ट सेंटेन्सेस. ह्याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्सेस आपल्याला निवडत असताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये काय केलेलं असतं थोडेसे बदल केलेले असतात. आता बघा आय वॉज कॉन्फिडंट ॲज वेल ॲज होपफुल हे करेक्ट सेंटेन्सेस आहे. करेक्ट सेंटेन्स आहे. वर्क हार्ड लेस्ट यू शुड वर्क यू शुड फेल. ओके हार्ड वर्क हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. वी विल ट्राय अँड फाइंड. वी विल ट्राय टू फाइंड पाहिजे होतं अँड नाही. सो हे चुकीचं आहे. हे सेंटेन्स चुकीचं आहे. आय हँडेड हिम माय व्हॅल्युएबल्स बिकॉज आय माईट लूज देम. आता हा जो लूज आहे हा लूज चुकीचा आहे. या ठिकाणी एल ओ एस ई वाला लूज पाहिजे म्हणून हे सुद्धा सेंटेन्स चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला विचारलंय काय करेक्ट सेंटेन्सेस. मग करेक्ट सेंटेन्सेस कुठले येणार आहेत. पहिले दोन ए अँड बी म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. पुढचे क्वेश्चन आणि ह्याचे सोर्सेस बघा. आता इथून पुढे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजतील की एक्झॅक्टली काय करायचे आहेत येणाऱ्या काळामध्ये. जे लोकांना आता ज्यांची परीक्षा झालेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा नाही. परंतु ज्यांच्या परीक्षा येणाऱ्या काळामध्ये आहेत म्हणजे ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल किंवा राज्यसेवा कुठल्याही एम पी एस सी घेणाऱ्या आणि त्याच्यामध्ये इंग्लिश हा प्रकार आहे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये बघा व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता विचारले काय व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेजेस. अंडरलाईन फ्रेजेस जे दिलेले आहेत लाफ ॲट नंतर ग्रीजिंग द सेक्रेटरीज पाम म्हणजेच ग्रीजिंग समवन्स पाम म्हणजे एखाद्याचे हात ओले करणे आपण मराठीत म्हणतो हात ओले करणे ब्राइब देणे ब्राइबिंग करणे. त्यानंतर हॅव एन एक्स टू ग्राइंड म्हणजे काहीतरी असा तुमच्याकडे मोटिव्ह असणे की म्हणजे दुसऱ्याला धोका देणे किंवा दुसऱ्याला एखाद्याला अडचणीत आणण्याचा मोटिव्ह असणे. सो त्याच्यामुळं काय होणार आहे हॅव एन एक्स टू ग्राइंड मीन्स एखाद्याची गोष्ट बघा. आता ते पुढे बघूयात आपण. इन अ नटशेल. इन अ नटशेल मीन्स थोडक्यात इन अ नटशेल. आता हे सगळे जे दिलेले आहेत बघा पहिल्यांदाच आपल्याला काय सापडते ग्रीजिंग द सेक्रेटरीज पाम मीन्स ब्राइब. आता डी सापडतोय म्हणजे ह्याला
दोन नंबरला आपल्याला काय असला पाहिजे, डी असला पाहिजे. दोन नंबरला जर डी पाहिजे तर दोन नंबरला डी असणारा फक्त एक दोन पर्याय आहेत, बाकीचे पर्याय आपण काय करायचे, इलिमिनेट करायचे. दोन नंबरला डी पाहिजे. आता पहिल्यांदा लाफ ॲट, लाफ ॲट म्हणजे आपण एखाद्यावरती हसतो, म्हणजे त्याचं काय करतो आपण, बी फ्रेंडली ऑर मेक फन ऑफ. येस, ई पाहिजे. ई पाहिजे कशाला, एकला, एकला ई पाहिजे, एकला ई पाहिजे. बाकीचे पर्याय सगळे काढून टाका. लगेच तुम्हाला दोन ठिकाणी दोन पर्याय गेले, आता राहिले दोन पर्याय. म्हणजे आपल्याला जर आता तीन नंबरचं बघा, हॅव एन एक्स टू ग्राइंड. हॅव एन एक्स टू ग्राइंड म्हणजे हॅव अ सेल्फिश मोटिव्ह. तुमचा मोटिव्ह सेल्फिश आहे, म्हणजेच तीनला काय पाहिजे, तीनला बी पाहिजे. तीनला बी पाहिजे म्हणजेच तीनला बी असणारा एकच पर्याय आहे, बाकी सर्व पर्याय काय आहेत, चुकीचे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे. आणि डीला, चारला काय पाहिजे, इन अ नटशेल मीन्स इन अ ब्रीफ, इन अ ब्रीफ. त्यामुळे इन अ नटशेल त्याला सी पाहिजे, चारला सी पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक चार. आता हे सगळे शब्द जे आहेत बघा, या ठिकाणी नटशेल, इन अ नटशेल म्हणजेच युझिंग ॲज फ्यू वर्ड्स ॲज पॉसिबल, कमीत कमी शब्दामध्ये, ससिंक्ट त्याला आपण म्हणतो, कमीत कमी शब्दामध्ये, कन्साईज. त्यानंतर हॅव एन एक्स टू ग्राइंड मीन्स हॅव अ स्ट्रॉंग ओपिनियन अबाउट समथिंग विच यू ऑफन टू ट्राय टू पर्सुएड अदर पीपल इन इज करेक्ट. अशा पद्धतीने ह्याचा अर्थ आपल्याला डिक्शनरी मिनिंग दिसतो. त्यानंतर ग्रीज समबडीज पाम, म्हणजेच ग्रीज समबडीज पाम म्हणजे एखाद्याला काय करणे, टू सिक्रेटली गिव समवन मनी इन ऑर्डर टू पर्सुएड देम टू डू समथिंग फॉर यू. तुमच्यासाठी काहीतरी करणं म्हणजे थोडक्यात ब्राइब देणं किंवा त्याला लाच देणं, अशा पद्धतीने मराठीत आपण बघतो. लाफ ॲट, टू शो दॅट यू थिंक समवन ऑर समथिंग इज स्टुपिड. दुसऱ्याला, दुसऱ्यावरती आपण हसणं, अशा पद्धतीने, म्हणजे लाफ ॲट मीन्स या ठिकाणी आपल्याला दिले टू मेक अ फन ऑफ समवन. त्यामुळं आपल्या अशा अशा प्रकारचे सोर्सेस आपल्याकडं असणं किंवा अशा पद्धतीच्या सोर्सेसमधून आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. आता आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. आता हा करेक्ट सेंटेन्सेसचा क्वेश्चन आहे 67चा. ह्याच्यामध्ये बघा काय केलंय, द फायर स्प्रेड थ्रू द बिल्डिंग क्विकली बट एव्हरीबडी कुड एस्केप. म्हणजे हा शब्द जो दिलेला आहे, कुड एस्केप, दिलेलं काय आपल्याला, विचारलंय काय, येस करेक्ट सेंटेन्सेस विचारलेला आहे. तर करेक्ट सेंटेन्स आपलं हे करेक्ट सेंटेन्स नाहीये, द फायर स्प्रेड स्प्रेड थ्रू द बिल्डिंग क्विकली बट एव्हरीबडी कुड एस्केप. हे सेंटेन्स काय आहे, चुकीचं आहे. कारण त्या ठिकाणी कुड हे आपण रिपीटेडलीला वापरू शकत नाही, त्या ठिकाणी पॉसिबिलिटी नसताना ते वापरू शकतो. त्यानंतर द फोन इज रिंगिंग इट कॅन बी अ टीम, हे सुद्धा काय आहे, इट कॅनच्या ऐवजी इथं काय असलं पाहिजे होतं, कुड असायला पाहिजे होता, कुड असायला पाहिजे होतं. त्यामुळे हे सुद्धा सेंटेन्स बरोबर नाही. व्हॉट डू आय हॅव टू डू टू गेट ए ड्रायव्हिंग लायसन्स, मी काय केलं पाहिजे, हे सेंटेन्स बरोबर. व्हॉट डू आय डू टू हॅव ए टू गेट ए ड्रायव्हिंग लायसन्स, हे सेंटेन्स या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला करेक्ट सेंटेन्सेस ओळखायचं होतं, ओनली सी हा पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर बघा, फाइंड आउट द करेक्ट सिनोनिम फॉर फिंटेज ऑर सार्कोसँग. आता हा क्वेश्चन कॅन्सल होण्याची शक्यता दाट आहे, कारण सार्कोसँगचं स्पेलिंग जे आहे, ते सार्कोसँगचं स्पेलिंग ह्या ठिकाणी देताना त्यांच्याकडून काही टायपिंग मिस्टेक झाली असेल, ती सार्कोसँग आता सी राहिलेला आहे. त्यामुळं सार्कोसँग तरी सुद्धा ह्याचं उत्तर आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर विंटेज. विंटेजचा अर्थ आपल्याला माहिती आहे, विंटेज म्हणजे अशा पद्धतीची हाय क्वालिटी ऑर सिलेक्ट सुपिरियर ऑर बेस्ट क्लासिक, अशा पद्धतीनं. मग क्लासिक हा शब्द आपल्याला या ठिकाणी दिलाय, क्लासिक आहे. आणि त्यानंतर सेक्रेड किंवा सेक्रेड, हा सेक्रेड एक नंबरलाच लगेच सेक्रेड दिलेला आपल्याला, सार्कोसँग, सार्कोसँग. परंतु या ठिकाणी स्पेलिंग चुकल्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल होण्याची शक्यता आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यानं त्याला ऑब्जेक्शन घेतलं किंवा ऑब्जेक्शन पाठवलं आयोगाकडे की हे चुकलेलं आहे, तर तो क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो, नाही तर मग हे पर्याय क्रमांक एक हे उत्तर देतील. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आपल्याला अँटनिम बघायचा आहे, ओस्टेंटेशियस. ओस्टेंटेशियसचा अर्थ आणि त्याचा हे जे अँटनिम विचारलंय ते आपल्याला महत्वाचं आहे. म्हणजे रिस्ट्रेन हा जो शब्द दिलाय अपोजिट ऑस्टेंटेशियसला, रिस्ट्रेन, मग रिस्ट्रेन हा शब्द जो आहे, हा हे बाकीचे जे शब्द आहेत कुठलं बघा, आता हा एक नंबरचा पर्याय बरोबर आहे, नॉट रेझोनंट हा पर्याय आपल्याला या ठिकाणी ह्याचं उत्तर बरोबर आहे. लाऊड हा सिनोनिम येतोय बघा, सिनोनिम बघा या ठिकाणी लाऊड सिनोनिम आहे. नॉट इगर याचा काही संबंध नाही,
पंपस हा सुद्धा ऑस्टेन्सिसला सिनोनिम येतोय, त्यामुळे अँटोनिमचा काही संबंध नाही. सो नॉट रेझोनंट हा पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द काइंड ऑफ वर्ब, कुठल्या काइंडचा वर्ब आहे, कॅन अँड लिफ्ट. सो 70 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला पहिल्यांदा कॅन हा मॉडल वर्ब आहे आणि लिफ्ट इज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अशा पद्धतीने वर्ब आपण ज्या अगोदर बघितले त्या प्रकारचे वर्ब विचारलेले, लेक्झिकल असेल किंवा आपल्याला ऑक्झिलरी असेल. तर सो या ठिकाणी काय विचारले, मॉडल ऑर ट्रान्झिटिव्ह वर्ब, हे आपल्याला या ठिकाणी वर्बचा काइंड ऑफ वर्ब विचारलेला क्वेश्चन आहे. खूप इझी आहे जर आपल्याला त्याची कॉन्सेप्ट माहीत असेल तर. आता रीड द फॉलोइंग पॅसेज, आता हा पॅसेज आपण जास्त वेळ न वाचता, त्याच्या वाचण्यावरती जास्त वेळ न खर्च करता आपण काय करूयात, डायरेक्टली ह्याचे ॲन्सर्स बघूयात, काय ॲन्सर्स आहेत. पॅसेज मोठा आहे परंतु खूप सोपा आहे, इझी आहे. आता म्हणजे अकॉर्डिंग द पॅसेज विच ऑफ द आर्ट, विच आर्ट अपोर्ड्स द ग्रेटेस्ट प्लेजर, कुठला आर्ट ग्रेटेस्ट प्लेजर मिळतो, कुठला आर्ट ग्रेटेस्ट प्लेजर मिळवतो. तर या ठिकाणी डायरेक्टली पॅसेज मध्ये दिले की कॉन्वर्सेशन, कॉन्वर्सेशन, पेंटिंग नाही, म्युझिक नाही, म्युझिक अँड कॉन्वर्सेशन नाही, तर डायरेक्टली कॉन्वर्सेशन म्हणजे सी नंबरचा दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, व्हॉट आर द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द आर्ट ऑफ कॉन्वर्सेशन, कुठले कुठले फीचर्स आहेत, कुठले कुठले फीचर्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर ते फीचर्स जर आपण बघितले 72 नंबरचा, तर ए बी डी म्हणजेच ए आहे, हा पण आहे, इट इज फ्री आहे, इट इज अवेलेबल टू ऑल. पॅसेजमध्ये जर तुम्ही गेला बघितला पॅसेज, तुम्ही वाटल्यास ह्याची प्रिंट काढून ज्यावेळेस आयोगाचा क्वेश्चन पेपर मिळवून त्या सोडवून त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत का ते बघू शकता. आता त्यानंतर हा इट डज नॉट प्रोव्हाइड प्लेजर, नाही, इट डज प्रोव्हाइड प्लेजर, त्यामुळे हे नाहीये. आणि त्यानंतर पुढचा जो आहे, इट कॅन बी इझिली टॉट, नो, येस इट कॅन बी इझिली टॉट अँड इट इज नॉट अ फाईन आर्ट, येस इट इज फाईन आर्ट, त्यामुळे हे फाईन आर्ट आहे. म्हणून विचारले की आपल्याला की कुठल्या गोष्टी, व्हॉट आर द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द आर्ट ऑफ कॉन्वर्सेशन, आर्ट ऑफ कॉन्वर्सेशन म्हणजे कॉन्वर्सेशनची जी कला आहे, संभाषण कला, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात. तर या गोष्टी येतात, इट इज अवेलेबल टू ऑल, इट इज फ्री अँड इट कॅन बी टॉट इझिली, म्हणजे इट कॅन बी ऑर इट कॅन बी इझिली टॉट अशा पद्धतीनं. सो हे 3 आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पॅसेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं, विच ऑफ द स्टेटमेंट्स आर करेक्ट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅसेज, कुठले कुठले सेंटेन्सेस पॅसेजच्या कॉन्टेक्स्टमध्ये बरोबर आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, 2 नंबरचा जो सेंटेन्स आहे, अन आर्ट ऑफ कॉन्वर्सेशन इज अ गुड गॉड गिवन गिफ्ट, येस करेक्ट. सेंटेन्सेस कुठले कुठले आहेत, गॉड गिवन गिफ्ट आहे का, नाही, वी कॅन अक्वायर दॅट, ओके. सो या ठिकाणी हा गॉड गिवन गिफ्ट नाहीये. त्यानंतर अन आर्ट ऑफ कॉन्वर्सेशन डज नॉट प्रोव्हाइड प्लेजर, आपण बघितलं हे चुकीचं आहे, कारण इट प्रोव्हाइड्स प्लेजर, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. त्यानंतर एनीबडी कॅन लर्न आर्ट ऑफ कॉन्वर्सेशन ऍट एनी स्टेज, एनी एज, बरोबर, हे बरोबर आहे. त्यानंतर ए गुड कॉन्वर्सेशनॅलिस्ट इज ऑलवेज विटी अँड हॅज अ प्लेजर प्रेझेन्स ऑफ माइंड, येस इट इज ऑल्सो, म्हणजे दिले आपल्याला पॅसेजमध्ये दिले, त्याच्या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा आहे. बाहेरचं नॉलेज किंवा जे बाहेर एखादं खरं सेंटेन्स असू शकतं ते आतमध्ये पॅसेजमध्ये जर नसेल तर ते आपल्याला नाही म्हणायचं आहे. त्या काय दिले आपल्याला एक्झॅक्टली, कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅसेज, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी पॅसेजचा कॉन्टेक्ट काय, म्हणजे पॅसेजमध्ये दिलं असेल तर महत्वाचं आहे. त्यानंतर व्हेन यू आर इन कॉन्वर्सेशन ऑलवेज टॉक अबाउट युअर सेल्फ, नाही, डोंट टॉक अबाउट युअर सेल्फ म्हटले, त्यामुळे हे सेंटेन्स सुद्धा येणार नाही, चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सी आणि डी, यस सी आणि डी बरोबर आहे, म्हणजे करेक्ट. कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅसेज मधून जर घेतलं तर आपल्याला हे 2 सेंटेन्स बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ह्याचा बरोबर आहे. त्यानंतर 74 नंबरचा बघा, 74 नंबरचा वेट ब्लँकेट, आता हे जे काही आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ इडियम वेट ब्लँकेट, वेट ब्लँकेट म्हणजेच 2 नंबरचा पर्याय किल जॉय. आता बघा, किल जॉय हा जर शब्द बघितला तर किल जॉय मध्ये डायरेक्ट आपल्याला वेट ब्लँकेट हा शब्द याच्यामध्ये दिसतो, म्हणजे हा डायरेक्टली व्होकॅबलरीचा आहे परंतु पॅसेजच्या कॉन्टेक्स्टने विचारलेला आहे. किल जॉय म्हणजेच काय, तर वेट ब्लँकेट, ओके. सो डम ब्लँकेट नाही, युजफुल इफर्ट्स नाही, किंवा सेलिब्रंटन नाही, तर किल जॉय, एखाद्याचं मग आपण काय म्हणतो की किल जॉय, जॉय किल करणे म्हणजे एखाद्याची मजा घालवणे, किल जॉय, ऑर स्पॉइल स्पोर्ट, ऑर
पार्टी प्रॉपर मिजेरी अशा पद्धतीचा याचा अर्थ आपल्याला लक्षात येतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फंड्स अँड फॉस्टर्स? फंड्स अँड फॉस्टर्स हा एस्टॅब्लिश अँड डेव्हलप आणि बिल्ड अ स्ट्रक्चर ऑर कल्टिवेट, ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन असण्याची शक्यता आहे. परंतु विथ कॉन्टेक्स्ट जर घेतला आपल्याला तर एस्टॅब्लिश अँड डेव्हलप एक नंबरचा पर्याय, याचं उत्तर येते एक किंवा चार अशा पद्धतीने याचं उत्तर देऊ शकतात. आयोगाला जर वाटलं की बिल्ड स्ट्रक्चर सुद्धा बरोबर आहे आणि एस्टॅब्लिशही बरोबर आहे, डेव्हलप बरोबर आहे, कल्टिवेट बरोबर आहे, तर एक किंवा चार या दोन्हीपैकी एक उत्तर येऊ शकतं. सो बघूयात आपण, लेट अस सी आन्सर केल्यानंतर एक्झॅक्टली काय करताय. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन पुढचे बघण्यापूर्वी तत्पूर्वी आपल्याला या पुस्तकाबद्दल पी वाय क्यू अनालिसिस लॉजिक की याच्यामध्ये सर्व विषय आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जे काही उत्तरासोबत पर्यायांचंही विश्लेषण केलेलं आहे. विश्लेषणाचं पुस्तक आहे. सायन्सच्या प्रश्नाचं इंग्लिशमध्ये विश्लेषण आहे. स्टेट बोर्ड एनसीईआरटीच्या संदर्भाचा समावेश केलेला आहे आणि याच्यामध्ये प्रश्नांची उत्तरे काढण्यासाठी संपूर्ण आढावा सुद्धा दिलेला आहे. आगामी पूर्वपरीक्षेच्या सेफ स्कोरसाठी हे अनिवार्य आहे. आपल्याला याचं लॉजिक के म्हणून हे पुस्तक आपल्याला या ठिकाणी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या खाली जे ब्रिम पाथ बुक स्टोअर आहे या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर संकल्प बॅच 2.0 याच्यामध्ये प्रिलिम फोकस बॅच आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन्ही पद्धतीची बॅच आहे. त्याच्यामध्ये जी काही एक्सपर्ट फॅकल्टी आपल्या समोर आहे, या फॅकल्टीमध्ये जे काही सर आहेत ते सर्व तुम्हाला या ठिकाणी फिजिकली भेटणार आहेत. त्यानंतर टार्गेट आपलं 28 एप्रिलच्या एक्झामसाठी आपले हे टार्गेट असणार आहे. सो आपण पुढचे क्वेश्चन बघूयात लगेच वेळ न दवडता. 76 आयडेंटिटीमध्ये इनकरेक्ट सेंटेन्सेस. आता इनकरेक्ट सेंटेन्सेस जे आहेत ते कुठले कुठले इनकरेक्ट आहेत? तर ए आणि सी म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इनकरेक्ट सेंटेन्सेस आहेत. इनकरेक्ट सेंटेन्सेस हिज ट्राउझर इज टॉर्न, सॉरी ट्राउझर हे बरोबर आहे म्हणजेच काय इन यस इनकरेक्ट आहे. ट्राउझरच्या ठिकाणी ट्राउझर्स यायला पाहिजे, त्यामुळे हे काय आहे चुकीचं आहे. किंवा ट्राउझर्स इज नाही येत, ट्राउझर्स आर यायला पाहिजे, म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे. त्यानंतर द जेंट्री ऑफ द टाउन वेअर इन्व्हायटेड, येस द जेंट्री. द जेंट्री हा जो टोटल वर्ड आहे तो बरोबर आहे. द जेंट्री म्हणजे एक टर्म आहे ती, जेंट्री म्हणजे खूप काय आपण त्याला इलीट लोक म्हणतो किंवा खूप मोठ्या पद्धतीचे जे काही बिझनेसमॅन वगैरे असतात. द जेंट्री ऑफ द टाउन वेअर इन्व्हायटेड, येस हे बरोबर आहे. त्यानंतर इनकरेक्टमध्ये हिज हिअर्स आर, हिअर्स येत नाही तर हिअर यायला पाहिजे, यस नाही. सो हिअर्स हिअर्स हे चुकीचं आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ए आणि सी चुकीचे आहेत. आणि $10,000 इज अ बिग सम, 10,000 रुपये खूप मोठी किंमत आहे. $10,000 इज हे बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला विचारले काय इनकरेक्ट म्हणजे ए आणि सी हे इनकरेक्ट आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन काय आहे, आयडेंटिफाय द कंडिशन्स एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. काय कंडिशन दिलेत, लाईकली, अनलाईकली, ऑलमोस्ट पॉसिबल, हायपरबोल, हायपोथेटिकल, अनरियल, या 4 कंडिशन आणि दिलेले 4 पर्याय. सो पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक नंबरला काय असेल, डी असेल, म्हणजे लाईकलीला इफ ही हॅड इन्व्हायटेड मी आय वुड हॅव गॉन, ही कंडिशन या ठिकाणी लाईकली कंडिशन आहे. सो हा जो क्वेश्चन आहे सुरुवातीला अशा पद्धतीचा क्वेश्चन फॉर्म केलेला आहे. लेट अस सी काय आन्सर देत आहे ते. आपण पर्याय क्रमांक 3 हे आन्सर देतोय. बघूयात आपण येणाऱ्या काळामध्ये काय कंडिशन मध्ये आन्सर येत आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस ऑर सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस इन द करेक्ट पॅसिव्ह वॉइस. करेक्ट पॅसिव्ह वॉइस मध्ये सेंटेन्स आपल्याला निवडायचे आहेत. कुठले कुठले सेंटेन्स कुठल्या व्हॉइस मध्ये दिलेले आहेत ते आपण बघूया. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये फक्त काय केलेलं आहे की हॅव यू बीन शोन द न्यू मशीन हे बरोबर आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ही हेट्स पीपल कीपिंग हिम वेटिंग हे पॅसिव्ह नाही, ऍक्टिव्ह व्हॉइसच आहे. अँड ही वॉज अ मिस्टेरियस मॅन, व्हेरी लिटल वॉज नोन अबाउट हिम. या ठिकाणी जरी ही वॉज नोन अबाउट हिम जरी पॅसिव्ह वाटलं तरी फर्स्ट हाफ ऑफ द सेंटेन्स इज ऍक्टिव्ह, सो दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. सो ओनली ए इज अ पॅसिव्ह सेंटेन्स. ओनली पॅसिव्ह सेंटेन्स ओळखायला सांगितलं होतं आपल्याला. फक्त पर्याय ओनली ए, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर यायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ करेक्ट क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग, करेक्ट क्वेश्चन टॅगचा जो काही मुद्दा दिलेला आहे
आणि त्याच्यामध्ये काय केले बघा, प्लेस दिस ऍपल ऑन हिज हेड, डोंट यू नाही पाहिजे होतं या ठिकाणी, काय पाहिजे होतं, विल यू, डोंट यू येत नाही या ठिकाणी, काय यायला पाहिजे होतं, विल यू, सो विल यू क्वेश्चन मार्क. त्यानंतर लेट अस स्टार्ट, शाल वी, येस, लेट अस स्टार्ट, शाल वी, येस, आपण चालू करू शकतो का, येस, बरोबर आहे, शाल वी. त्यानंतर सी काय आहे, देर वॉज नो आन्सर, वॉज देर, देर वॉज नो आन्सर, नो आहे, निगेटिव्ह वाक्य आहे म्हणून पॉझिटिव्ह होईल, वॉज देर, हे पण बरोबर आहे. आणि लेट मी स्टडी, ओंट यू, ओंट यू च्या ऐवजी काय असायला पाहिजे, तो ओंट नव्हे तर काय यायला पाहिजे, विल यू. सो हे चुकीचं आहे, म्हणजे आपल्याला दिलेले काय की करेक्ट क्वेश्चन टॅग, करेक्ट क्वेश्चन टॅग कुठले आहेत, बी आणि सी, बी आणि सी करेक्ट क्वेश्चन टॅग असतील तर, सॉरी, बी आणि सी जर करेक्ट असतील तर आपल्याला कुठले येणार आहे, येस, दोन नंबरचा, बी आणि सी हे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, अगेन क्वेश्चन टॅग, अगेन काय आहे, क्वेश्चन टॅग आहे, 80 नंबरला सुद्धा काय दिलेले, क्वेश्चन टॅग दिलेला आहे. याच्यामध्ये अ वुमन बाईज अ पर्स, डझंट सी, हे पण बरोबर आहे. त्यानंतर नाव फेअर इट इज पॉसिबल, नो वेअर इट इज पॉसिबल, नो वेअर निगेटिव्ह असल्यामुळे हे पॉझिटिव्ह येणार, बरोबर आहे. त्यानंतर ही नेव्हर स्मोक्स, डझंट ही, नेव्हर इथं निगेटिव्ह आहे त्यामुळे डज ही पाहिजे होता, हे चुकीचं आहे. आणि वी शॅल रिटर्न सून, शांट वी, हे पण बरोबर आहे, म्हणजेच आपल्याला विचारले करेक्ट क्वेश्चन टॅग्स, म्हणजे करेक्ट क्वेश्चन टॅग कुठले असणार आहे, ए बी डी, ओनली ए बी डी, म्हणजे पर्याय क्रमांक चार, या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर चार नंबरचा पर्याय आहे. फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट वर्ड्स, आता हा सगळ्यात महत्वाचा काय आहे, क्वेश्चन आहे. का महत्वाचा आहे, कारण ह्याच्यामध्ये बघा, जे विचारलेले शब्द आहेत वरती दिलेत बघा, लिटर, लिटर आणि पेट्रोल, पॅट्रोल, पॅट्रोल, पेट्रोल, हे जे शब्द दिलेले आहेत एक्झॅक्टली, या शब्दांमध्ये जे दिलेले सेंटेन्स आहेत, अबाउट 2% ऑफ फास्ट फूड पॅकेजिंग एंड्स अप ॲज, त्यानंतर काय विचारलंय, म्हणजे ह्याच्यानंतर काय येणार, आय एम अ बिट लो ऑन, वरच्या चार पैकी एक ह्याच्यामध्ये आपल्याला पुट आउट करायचा होता. गार्ड्स डॅश द एरिया ॲट नाईट अँड द टॅक्स इन्क्रीज विल ॲड 4 पेनी टू ए डॅश ऑफ पेट्रोल. आता हे सर्व जे काही सेंटेन्सेस आहेत ते सेंटेन्सेस ॲज इट इज, आयोगाच्या क्वेश्चन पेपर सेटर जो कोणी असतील, जे प्राध्यापक असतील महाराष्ट्रातले नामांकित किंवा बाहेरचे कुठले असतील, सो त्यांनी सेंटेन्स ॲज इट इज कुठून, कुठल्या सोर्समधून आणि कसे उचललेत ते तुम्हाला डायरेक्टली दाखवतो पुराव्यानिशी. आता हे सेंटेन्समध्ये बघा, हा जो शब्द आहे अबाउट टू पर्सेंट, हा जो डायरेक्ट दिलेला सेंटेन्स आहे तो अबाउट 2% या ठिकाणी तुम्हाला दिसेल. अबाउट 2% ऑफ फास्ट फूड पॅकेजिंग एंड्स अप ॲज लिटर, बघा लिटर म्हणजे काय, टू स्मॉल पीसेस ऑफ रबिश दॅट हॅव बीन लेफ्ट लेईंग ऑन द ग्राउंड इन पब्लिक प्लेसेस, म्हणजे लिटरिंग, म्हणजे आपण काय म्हणतो की एखादी अस्ताव्यस्त पडलेली गोष्ट असते, लिटर असते, इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेल्या गोष्टी असतात त्याला लिटर आपण म्हणतो. सो अबाउट 2% ऑफ फास्ट फूड पॅकेजिंग एंड्स अप ॲज अ लिटर, म्हणजे फास्ट फूड पॅकेजिंगचे जे काही पॅकेट असतात, ते पॅकेजिंग असतं, ते शेवटी काय असं होतं, कुठेही टाकून देतात, म्हणजे चलत चलत कुणी खाऊन ते पॅकेट टाकून देतात, लिटर. आता हे डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी या सोर्समध्ये दिसून येतं, जसंच्या तसं या लिटर या शब्दाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट हे सेंटेन्स जसंच्या तसं आणि हे सेंटेन्स उचलून डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चनमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर आय एम अ बीट लो ऑन, बघा आय एम बीट लो ऑन पेट्रोल, येस, या ठिकाणी हा पेट्रोल शब्द आहे, पेट्रोल म्हणजे इंधन, अ लिक्विड ऑब्टेन फ्रॉम पेट्रोलियम, म्हणजे पेट्रोलियम पदार्थांपासून जो लिक्विड आपण जे ट्वीलरमध्ये टाकतो किंवा फोर व्हीलरमध्ये टाकतो ते पेट्रोल. आणि दुसरा जो शब्द आहे लिटर, हा जो लिटर आहे, हा लिटर म्हणजे जे पेट्रोल आपण मोजतो त्यांनी त्याला आपण लिटर असं म्हणतो. सो अ टॅक्स इन्क्रीज विल ॲड 4 पैसे टू या ठिकाणी काय येणार आहे, तर या ठिकाणी पेट्रोल येणार आहे, म्हणजे पेट्रोल आणि येस द टॅक्स इन्क्रीज विल ॲड 4 पेनी टू अ काय येणार या ठिकाणी, पेट्रोल ऑफ
यस पेट्रोल इंधन आहे, हा पेट्रोल इंधन आहे. म्हणजे आपल्याला हे जे पर्याय दिलेले आहेत या पर्यायामध्ये बघा, आता गार्ड्स या ठिकाणी हा पेट्रोल येणार आहे, म्हणजे पी ए टी आर ओ एल या ठिकाणी हा, या ठिकाणी पेट्रोल आणि या ठिकाणी काय येणार आहे, या ठिकाणी लिटर येणार आहे, लिटर. ओके, सो लिटर. आता हा लिटर जो शब्द दिलेला आहे वरती लिटर, जसाच्या तसा टॅक्स इन्क्रीज विल ऍड अ 4 पेनी टू अ लिटर ऑफ पेट्रोल. हा लिटर शब्द तुम्हाला या ठिकाणी जसाच्या तसा, हे सेंटेन्स जसाच्या तसं तुम्हाला उचलून दिलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे सोर्सेस आपल्याला समजतात. त्यानंतर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस, सॉरी इनकरेक्ट सेंटेन्सेस, ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्सेस कुठले आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. सो पहिले ह्याच्यामध्ये बघा, पहिले सेंटेन्स ए सेंटेन्स जे आहे, आय सॉ अ गुड फिल्म यस्टरडे, हे सेंटेन्स काय आहे, बरोबर आहे का? यस, बरोबर आहे. इनकरेक्ट सेंटेन्सेस. त्यानंतर कुठले बी नंबरचा आणि डी नंबरचं सेंटेन्स चुकीचं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बी अँड डी, आय सॉ अ गुड फिल्म यस्टरडे हे बरोबर आहे, द ट्रेन लेफ्ट बिफोर आय अराइव्ड, या ठिकाणी हे सेंटेन्स काय आहे, चुकीचं आहे. त्यानंतर इफ आय हॅड ए कार थिंग्स वुड बी फाईन, आणि ही रीड द बायबल एव्हरी डे. आता हा डी नंबरचा जो आहे हे सेंटेन्स बरोबर आहे, परंतु एव्हरी डे एखादी ऍक्शन जर असेल तर एव्हरी डे येत नाही, आय रीड द बायबल एव्हरी डे, त्यामुळे हे रीड्स यायला पाहिजे, आय रीड्स. ओके, आय रीड्स बायबल एव्हरी डे. आणि या ठिकाणी जो पहिल्या ह्याच्यामध्ये आहे अ ट्रेन हॅड लिफ्ट, त्यामुळे हे सेंटेन्स दोन चुकीचे आहेत. विचारले काय, इनकरेक्ट सेंटेन्स म्हणजे बी आणि डी, हे सेंटेन्स इनकरेक्ट आहेत, म्हणजे ओनली बी डी असा पद्धतीचा पर्याय आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, चेंज द डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स, शकुंतला इज द बेस्ट ड्रामा इन संस्कृत, याची जी डिग्री आहे या ठिकाणी आपल्याला डिग्री विचारलेली आहे 83 मध्ये. सो त्याचं बी आणि सी हे दोन्ही पण बरोबर आहे, नो अदर ड्रामा इन संस्कृत इज ॲज गुड आर ॲज गुड ॲज संस्कृत इज, आणि शकुंतला इज बेटर दॅन एनी अदर ड्रामा इन संस्कृत, हे दोन्ही पण बरोबर आहे, म्हणजेच बी आणि सी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स मध्ये करेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे सेंटेन्सेस कुठले आहेत ते आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करायला लावलेला आहे. आता हा जो 2 नंबरचा पर्याय आहे, मॅजिशियन कमांडेड द बॉय टू मेक हेस्ट अँड टू गिव्ह हिमसेल्फ द काय लार्ज, पुढे आहे लॅम्प का काय, लॅम्प, येस लॅम्प आहे. सो पुढे लॅम्प आहे, म्हणजेच हे काय आहे, हे सेंटेन्स बरोबर आहे. त्यानंतर 85 आयडेंटिफाय द अंडरलाईन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्सेस, द ड्यू ड्रॉप्स ग्लिटर इन द सनशाईन, नो मॅन कॅन सर्व टू मास्टर्स अँड आय शूट अँड ॲरो इन टू द इयर, ह्या फ्रेजेस विचारल्या आहेत, म्हणजे कुठल्या फ्रेजेस आहेत, ग्लिटर असेल किंवा जी दिलेली इन टू द इयर असेल किंवा त्याच्या पुढच्या जे हे आहेत. आता ग्लिटर काय, फर्ब आहे. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे, हा ग्लिटर फर्ब फ्रेज आहे, ही ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. आणि त्यानंतर राहिलेली कुठलीही इन टू म्हटल्यावरती प्रिपोजिशनल फ्रेज आहे, म्हणजे पीपी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 86 एक्झाम्पल्स विच आर नॉट ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ टाईम, आता एक्झाम्पल्स विच आर नॉट ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ टाईम, आता ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ टाईम नसलेली, म्हणजे नॉट नसलेली कुठली उदाहरणं आहेत ते विचारलेलं आहे आपल्याला. तर ह्या ए मध्ये आफ्टर द लॉ हॅड बीन पास दिस फॉर्म ऑफ क्राईम सीज्ड, ह्याच्यामध्ये ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम वापरलेला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये वापरलाय लेट हिम बी अरेस्टेड व्हेनेवर ही मे बी फाउंड, या ठिकाणी मात्र ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे, म्हणजे फेरेवर वापरलाय, म्हणजे ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे, त्यामुळे या ठिकाणी नाही, या ठिकाणी ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे, या ठिकाणी टाईम आहे. त्यानंतर 3 नंबरला वी इट सो दॅट वी मे लिव, या ठिकाणी सुद्धा कशासाठी आपण वी एट सो दॅट, त्यामुळे इथं पर्पज आहे. ओके, पर्पज असल्यामुळे ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज आहे. इफ इट रेन्स वी शॅल स्टे ॲट होम, या ठिकाणी मात्र कुठला दिलेला आहे, इफ वापरला आहे, त्यामुळे इथं
कंडिशन, ओके कंडिशन आहे, म्हणजे आपल्याला विचारलंय काय कंडिशनल आहे का, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे हे सगळे, फक्त विचारलंय की नॉट आर नॉट ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, मग कुठले नाही आहेत, एकच आहे म्हणजे तीन नाही आहेत, बी सी डी नाही आहेत, ते वेगळे आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक बी सी डी कुठे गेला, बी सी डी, येस बी सी डी पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी बी सी डी नाही आहेत असं विचारले, म्हणजे टाईमचे नाही आहेत, बाकीचे हे प्लेस पर्पज आणि कंडिशन आहेत, त्यामुळं या ठिकाणी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता स्पेक्ट्रम शब्द आहे, रेंज, कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन, स्पेक्ट्रम आपण म्हणतो स्पेक्ट्रम. सो स्पेक्ट्रम घोटाळा तुम्ही ऐकला असेल, त्याच्यावरून लक्षात येईल स्पेक्ट्रम, त्यावेळेस स्पेक्ट्रम घोटाळा म्हणजे ज्यावेळेस 2004 दरम्यानचा जो भाग असेल त्यावेळेस तुम्ही न्यूजमध्ये स्पेक्ट्रम्स म्हणजे काय, रेंज ऑफ ओपिनियन्स ऑर फिलिंग्स एटसेट्रा, त्याचा अर्थ काय, तर कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स, या ठिकाणी डायरेक्टली स्पेक्ट्रम हा शब्द आपल्याला लक्षात येतो की याचं उत्तर खूप सोपं आहे. फिल इन द ब्लँक, न्यू बॉर्न इन्फंट्स डॅश स्किल्स आर नॉट फुल्ली डॅश फॉर इट कॅन नॉट डिसर्न इमेजेस मोर दॅन 10 inches, म्हणजे काही त्याला दिसत नाही, ते डिसर्न होत नाही, म्हणून या ठिकाणी व्हिज्युअल अँड डेव्हलप्ड खूप सोपं आहे. या ठिकाणी बाकीचे जे ऑफलॅक्ट्री आहेत किंवा हे डिस्क्रिप्टिव्ह ॲव्हरेज हे शब्द या ठिकाणी बसत नाही, आपल्याला मिनिंगचा विचार करायचा होता आणि डायरेक्टली न्यूबॉर्न इन्फंट्स व्हिज्युअल, त्याचे व्हिज्युअल स्किल्स डेव्हलप झाले नव्हते अशा पद्धतीने सोपा होता. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ करेक्ट टेन्स फॉर्म, करेक्ट टेन्स फॉर्म, आता हा करेक्ट टेन्स फॉर्म याच्यामध्ये कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये वाक्यामध्ये विचारला गेलेला आहे ते आपल्याला बघा. आय हॅव नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेज, हा सुद्धा बरोबर आहे. व्हेन आय फर्स्ट मेट हिम ही वॉज स्टडिंग पेंटिंग, हे सुद्धा बरोबर आहे. वी ही फेल इल अँड इज ऑन लीव टुडे, हे या ठिकाणी आपल्याला टूक पाहिजे होतं, लीव टूक, ही फेल इल अँड टूक लीव टुडे इज ऑन नाईन, टूक त्याने घेतली. वी वेट फॉर यू ॲज लॉंग ॲज यू विश, या ठिकाणी सुद्धा काय असायला पाहिजे होतं, वी विल वेट, वी विल वेट, त्यामुळे हे दोन काय आहेत तर चुकीचे आहेत. मग करेक्ट कुठले आहेत, तर ए आणि बी करेक्ट आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक एक ए आणि बी या ठिकाणी करेक्ट आपल्याला दिसून येतील. त्यानंतर 90 नंबरचा क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस काय, ही सेल्डम ऑर नेवर ड्रिंक्स, आता ही सेल्डम ऑर नेवर ड्रिंक्स याच्यामध्ये काय विचारले, करेक्ट सेंटेन्सेस विचारलेत, म्हणून आता सेल्डम ऑर नेवर हे दोन्हीचे अर्थ सारखे, सेल्डम ऑर नेवर म्हणजे ते कधीच नाही, सेल्डम ऑर नेवर ड्रिंक्स बरोबर आहे. ही वॉक्ड मोर अँड मोर क्विकली दॅन आय एक्सपेक्टेड, या ठिकाणी हे सेंटेन्स काय आहे, अँड मोर हे अशा पद्धतीनं हे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन होत नाही, सो चुकीचं आहे. त्यानंतर आय नेवर रिमेंबर हॅव्हिंग टोल्ड यू सो, हे पण बरोबर आहे. त्यानंतर ही वॉज टू हॅपी टू सी मी, हे पण बरोबर आहे, म्हणजेच करेक्ट सेंटेन्सेस आपल्याला विचारले, म्हणजे ए सी अँड डी, ए सी डी म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, द सिफ हॅज इट्स अ कॉम्प्लिमेंट ऑफ 150 पॅसेंजर्स, कॉम्प्लिमेंट म्हणजेच फुल अमाऊंट, त्याची फुल अमाऊंट झालेली आहे, कॉम्प्लिमेंट म्हणजे आपल्याला या ठिकाणी ह्याचं जर हे बघितलं, कॉम्प्लिमेंट हा शब्द जर बघितला त्याच्यामध्ये काय दिले, परफेक्ट कॉम्प्लिमेंट टू द फूड म्हणजे अकम्पॅनमेंट, कंपेनियन, ॲडिशन, सप्लिमेंट, ॲक्सेसरी, ट्रिमिंग, हे सगळे शब्द जे आहेत सिनोनिम्स आहेत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला फुल अमाऊंट या ठिकाणी हा शब्द कपॅसिटी या शब्दावरून आपल्याला फुल अ फुल कॉम्प्लिमेंट ऑफ लाईक बोट्स म्हणजे अमाऊंट ऑर टोटल ऑर अ फुल अमाऊंट, सो पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर मॅच द फॉलोइंग, बघा आता कंपॅट्रिएट, कंपॅट्रिएट आता हा पॅट्रिएट या शब्दापासून तयार झालेला आहे, कंपॅट्रिएट. त्यानंतर एमिग्रंट, एमिग्रंट, इमिग्रंट आणि स्मॅरिटन हे सगळे शब्द जे आहेत, बघा स्मॅरिटन म्हणजे गुड स्मॅरिटन, समवन हू हेल्प्स टू पीपल हू इज इन नीड, म्हणजे जे गरजवंत लोकांना मदत करणारा, म्हणजे परोपकारी वृत्तीचा. इमिग्रंट, पर्सन हू कम्स टू लिव्ह परमनंटली इन अ फॉरेन कंट्री, दुसऱ्या देशात आलेला.
कंपॅट्रिएट म्हणजे जो पर्सन हु कम्स फ्रॉम द सेम कंट्री, एकाच देशातून सारखे कंपॅट्रिएट सारख्या देशातून आलेले, किंवा ॲज अ ऑर फ्रेंड ऑर समवन हु यू वर्क विथ. आणि एमिग्रंट, हा एमिग्रंट म्हणजे पर्सन हु लिव्ज देअर ओन कंट्री, स्वतःचा देश सोडून दुसरीकडे जाणारा. सो त्याच्या जर आपल्याला योग्य आपण अर्थाच्यानुसार जर जोड्या लावल्या तर त्याच्यामध्ये हे सगळे शब्द आपल्याला कंपॅट्रिएटसाठी, कुठला शब्द येतो बघा, कलिग्स बिलॉंगिंग टू द सेम कंट्री, म्हणजे एकला डी पाहिजे, एकला डी असणारा पर्याय एकच आहे. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला कंपॅट्रिएट जर माहीत असेल, एकला डी ही जोडी जरी जुळली तरी आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळतं. बाकीच्या ठिकाणी एकला डी नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय की अशा पद्धतीचे शब्द ज्यावेळेस तुम्ही आता, काही लोकांना असं वाटेल की इमिग्रंट आणि इमिग्रंट एवढं डिफिकल्ट थोडंसं लक्षात राहत नाही की कोण बाहेरून येतो, कोण दुसऱ्या देशातून येतो, कोण आपला देश सोडून जातो. सो ह्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. तर ते कन्फ्युजन असलं तरी तुम्हाला फक्त कंपॅट्रिएट एक शब्द माहीत असेल तरी उत्तर येते. म्हणजे थोडक्यात काय की जर क्वेश्चन पेपर सोडवत असताना तुम्ही जर ऑप्शन्स इलिमिनेट करून जर उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट आपल्या लक्षात येते की एकला डी असणारा. तुम्ही हितच पहिल्यांदाच पहिल्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळतं की मला एक्झॅक्टली माहिती आहे की कलिग बिलॉंग टू द सेम कंट्री, तर कंपॅट्रिएट हु लिव्ज कंट्री टू लिव्ह इन अनदर आणि फॉरेनर हु कम्स टू स्टे इन अ कंट्री, ह्या दोन मध्ये जरी कन्फ्युजन असलं तरी वन हु कम्स टू द एड टू द अदर्स, एड म्हणजे एखाद्याला मदत करणारा, हा स्मॅरिटन बी आहे. म्हणजे चारला बी पाहिजे, चारला बी पाहिजे, या ठिकाणी चारला बी आहे. या दोन मध्ये किंवा एकामध्येच तुम्हाला उत्तर मिळून जाते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूया, करेक्ट वर्ड फॉर फ्रेज. फ्रेज कुठली बघा, अ पर्सन हु लिव्ज फॉर प्लेजर, म्हणजे हेडॉनी हेडॉनिस्ट आपण त्याला म्हणतो, हेडॉनिस्ट किंवा हेडॉनिस्टिक, हेडॉनिस्ट, यस हेडॉनिस्ट. पर्याय क्रमांक एकच दिले डायरेक्ट की हेडॉनिझमचा अर्थ आपल्याला माहिती आहे परस्यूट ऑफ प्लेजर, सेन्शुअल, सेल्फ इंडल्जिंग, म्हणजे स्वतःच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे ज्याला सेन्शुअल प्लेजरमध्ये जास्त आनंद मिळतो शारीरिक सुखामध्ये, त्याला आपण हेडॉनिस्ट असं म्हणतो. त्यानंतर पुढचा, सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इन द गिव्हन सेंटेन्स. सेंटेन्स दिले, डू यू अंडरस्टँड व्हॉट द पोएट इज गेटिंग ॲट. आता हा सुद्धा क्वेश्चन स्टार करून ठेवा, कारण या क्वेश्चनला सुद्धा डायरेक्टली तुम्हाला वाक्य दाखवतो की काय दिले बघा, डू यू अंडरस्टँड व्हॉट द पोएट इज गेटिंग ॲट. ह्या गेटिंग ॲट ही जी फ्रेज आहे किंवा ही जी फ्रेजल वर्ब आहे त्याचा अर्थ डायरेक्ट गेट ॲट समथिंग, गेट ॲट समथिंग फ्रेजल वर्ब आहे. सो सजेस्ट करते, काहीतरी सजेस्ट करते. डायरेक्ट वाक्य बघा, व्हॉट Do you think the poet is getting at in these lines? In these lines. जसंच्या तसं सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी, हे जे गेटिंग ॲटचं सेंटेन्स आहे, व्हॉट म्हणजे सजेस्ट, गेट ॲट समथिंग, गेट ॲट, गेट या शब्दाच्या अंडर गेटिंग ॲट और गेट ॲट समथिंग ही फ्रेजल वर्ब तयार होते आणि त्याचा अर्थ काय होतो, तर व्हेन समवन इज गेटिंग ॲट समथिंग दे मीन इट और आर ट्राइंग टू एक्सप्रेस इट. गेटिंग ॲट म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, पोएटला काय म्हणायचंय, गेटिंग ॲट. डायरेक्टली उत्तर आपल्याला या ठिकाणी काय करतो, एक तीन नंबरचा पर्याय सजेस्ट, म्हणजे हे सेंटेन्स सजेस्ट तुम्हाला माहिती आहे परंतु हे सजेस्ट च्या अंडर येतं आणि हा सजेस्ट, परंतु वाक्य जसंच्या तसं डायरेक्टली हे वाक्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सोर्सेस ऑथेंटिक पाहिजेत. कुठून अभ्यास करायचा, काय करायचा, त्यासाठी आपल्याला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या ठिकाणी संपर्क करायचा आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूयात, याच्यामध्ये काय दिले बघा, द पार्ट ऑफ द स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. कंटेन कॉन्टेन, डिझर्ट डेझर्ट, डिझर्ट डेझर्ट, कंटेन कंटेन, कशामध्ये काय वापरलंय, म्हणजे वर्ब कुठं वापरलाय, नाऊन कुठं वापरलाय. आता बघा, सॉफ्ट ड्रिंक्स हॅव अ हाय शुगर कंटेन, हाय शुगर कंटेन. सॉफ्ट ड्रिंक्समध्ये काय असतो, हाय शुगर कंटेंट असतो. आणि ह्याच्यामध्ये काय दिलेला जातो, येस बघूयात आपण ह्याचं काय उत्तर येतं. बघा, पहिल्यांदा नाऊन यायला पाहिजे, म्हणजे हा शुगर कंटेंट आहे, हा नाऊन येतो. त्यानंतर हा ॲडजेक्टिव्ह आहे जो आय वॉज कंटेंट, म्हणजे मी समाधानी आहे, त्यावेळेस ॲडजेक्टिव्ह होतो, हा कंटेंट ॲडजेक्टिव्ह म्हणून येईल. त्यानंतर हा जो दिलेला डेझर्ट बघा, ही वॉज प्लॅनिंग टू डिझर्ट हिज फॅमिली, त्याला म्हणजे त्या फॅमिलीला सोडून जायचं होतं, डिझर्ट करायचं म्हणजे सोडून जाणे. मग या ठिकाणी काय येतो, फर्ब येतो आणि हा डेझर्ट म्हणजे वाळवंट, नाऊन येतो. त्यामुळे
या ठिकाणी खूप जास्त अवघड नाहीये. सो नाऊन ऍडजेक्टिव्ह फॉर्म आणि नाऊन या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे. 95 झाला. 96 टाईप ऑफ क्लॉजेस अंडरलाईन द फॉलोविंग सेंटेन्सेस. बघा आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले क्लॉजेस विचारलेले आहेत, म्हणजे क्लॉजेस कुठले आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. सो पहिला जो क्लॉज आहे हा हूएव्हर थॉट ऑफ दॅट आयडिया इज जेन्युइन. ज्यांनी कुणी काय विचार केला असेल त्या आयडियाचा तो खरंच हुशार असेल, जेन्युइन असेल, म्हणजे हा नाऊन क्लॉज आहे. त्यानंतर आय आस्क्ड हर व्हेन सी वुड फिनिश रायटिंग द बुक, हा सुद्धा काय आहे, व्हेन सी हा नाऊन क्लॉज आहे. दोन्ही सुद्धा काय आहेत, नाऊन क्लॉजेस आहेत. म्हणजेच 96 ला 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 97, आता बघा कुड, खूप सोपा, खूप इझी वाटणारा क्वेश्चन, परंतु खूप फसवा क्वेश्चन आहे. कसा बघा, आता फंक्शन, आयडेंटिफाय द फंक्शन ऑफ मोडल ऑक्झिलरी कुड इन द गिवन सेंटेन्स. काय ते वापरतं इथं कुड. यू कुड टेक द फोर ऑफ द कॅसल कॅसल टुमारो. बघा, आणि दिस न्यू ड्रग कुड बी अन इम्पॉर्टंट स्टेप इन द फाईट अगेन्स्ट कॅन्सर. आता हिथं सुद्धा सोर्स खूप महत्वाचा आहे. सोर्स म्हणजे थोडक्यात काय, की आपल्याला कुठल्या ह्याच्यातून अभ्यास करायचा ते आपल्याला समजलं पाहिजे. आता ते बघा कसं, की डायरेक्टली ही सेंटेन्स दिलेले आहेत आपल्याला. कुड हा शब्द आहे, कुड हा शब्द आहे. त्यानंतर हा पॉसिबिलिटी आहे. डायरेक्टली ह्या कुडचा अर्थ काय आणि हे एक्सप्रेस, यू कुड टेक द फोर ऑफ द कॅसल टुमारो सजेस्ट करतंय. येस, ही एक्सप्रेस सजेशन. आणि दिस न्यू ड्रग म्हणजे हे नवीन औषध काय करू शकतं, की अन इम्पॉर्टंट स्टेप इन द फाईट अगेन्स्ट कॅन्सर. म्हणजे कॅन्सरच्या विरोधात किंवा कॅन्सर क्युअर करण्यासाठी, टू क्युअरिंग द कॅन्सर, इट कुड बी म्हणजे पॉसिबिलिटी आहे. म्हणजे पॉसिबिलिटी, या ठिकाणी पॉसिबिलिटी आहे. हे कुड वापरले कशासाठी, एक्सप्रेसिंग सजेशन, आणि हे कुड वापरले पॉसिबिलिटीसाठी. हे झालं उत्तरापर्यंत, पण तिथून पुढे खरा गेम चालू होतो, तो काय ते बघा. आता डायरेक्ट सेंटेन्स बघा, डायरेक्ट सेंटेन्स, सी कुड, सॉरी, दिस ड्रग येस, दिस न्यू ड्रग कुड बी अन इम्पॉर्टंट स्टेप इन द फाईट अगेन्स्ट कॅन्सर. म्हणजे हा कुड हिथं वापरलाय, हा कुड आणि हे सेंटेन्स, ॲज इट इज इन द सेंटेन्स, दिस न्यू ड्रग, हे लक्षात घ्या. म्हणजे स्टडी ॲज वेल ॲज युअर सोर्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुमचे सोर्सेस काय ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस पंक्चुएटेड करेक्टली. आता पंक्चुएशन मार्कचा क्वेश्चन आहे. 98 पंक्चुएशन मार्क आपल्याला कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये बरोबर दिलेले आहेत. सो फ्रेंड्स, कंपॅनियन्स, रिलेटिव्स, डॅश ऑल डिझर्टेड हिम. हे काही लोकांना वाटू शकतं हे चुकीचं आहे, परंतु हे बरोबर आहे. सगळ्यांच्या नंतर यादीनंतर आपण एक डॅश देतो, हे पण बरोबर आहे. त्यानंतर ही आस्क्ड मी वेदर आय हॅड रिटन माय एक्झरसाइज, हे सुद्धा सेंटेन्स काय आहे, बरोबर आहे. ओके, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ओ फादर नंतर इथं एक्सक्लेमेटरी मार्क यायला पाहिजे होतो, ओ, म्हणून हे चुकीचं आहे. ओके, आणि ओ हॅमलेट स्पीक नो मोर, ओ हॅमलेट स्पीक नो मोर, या ठिकाणी एक्सक्लेमेशन दिलाय शेवटी, हे पण बरोबर आहे. म्हणजे बरोबर असणारे करेक्टली पंक्च्युएटेड आहेत. ABD म्हणजेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी हे बरोबर आहे. सो देर इज नो एनी डाऊट अबाउट दॅट. आता त्यानंतरचा हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघा, इंटरेस्टिंग ॲज वेल ॲज थोडासा कन्फ्यूज करणार आहे, परंतु जर तुम्हाला शब्द तुमचे काही व्होकॅब्युलरी चांगले असेल तर वर्ड फॉर्मेशन हा चॅप्टर तुमचा चांगला असेल तर तुमच्या लगेच लक्ष देतो. आता ही काय आहे बघा, डी 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 काय होणार आहे, डी थ्रोन. बघा, डी थ्रोन, बॉन्ड एज, येस, लेंदन, आर्क ड्यूक, इनक्युरेबल आणि मॅनहूड. म्हणजे अशा पद्धतीनं जे काही सिक्वेन्स आहेत किंवा त्यांचे काही अर्थ आहेत, त्याचे काही ठिकाणी प्रेफिक्स आहेत, काही ठिकाणी सफिक्स आहेत, ते आपल्याला लक्षात आले पाहिजे की एक्झॅक्टली कुठं ते यूज करायचे आहेत आणि कशा पद्धतीनं शब्द तयार होतात. दिलेला पर्याय हा बरोबर आहे, DEFCAB हा एक नंबरचा पर्याय याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन, लास्ट बट नॉट द लिस्ट, शेवटचा महत्वाचा क्वेश्चन, आयडेंटिफाय द टाईप ऑफ द फ्रेज अंडरलाईन इन द फॉलोविंग सेंटेन्स. दिलेल्या ह्याच्यामध्ये सेंटेन्समध्ये दिलेली फ्रेज ही कुठली आहे, कुठल्या पद्धतीची आहे ती आपल्याला बघायचं. ही गॉट द फर्स्ट डिव्हिजन बाय व्हर्च्यू ऑफ हार्डवर्क. बाय आलाय
त्यामुळे प्रिपोजिशनल फ्रेज, नो डाऊट अबाउट दॅट, प्रिपोजिशनल फ्रेज इज द फोर नंबर इज द करेक्ट अँसर. सो विद्यार्थी मित्र हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सोर्सेस खूप महत्त्वाचे असतात. कुठल्या सोर्समधून आपण अभ्यास करतो आणि हा इंग्लिश ग्रामर और इंग्लिश व्होकॅब्युलरी और इंग्लिश क्वेश्चन्स इज व्हेरी फास्ट, म्हणजे खूप जास्त फास्ट ह्याच्यामधून विचारले जातात, खूप सोर्सेस वेगळे असतात, हे महासागरासारखं आहे. त्यामुळे सोर्सेस आपल्याला काय वापरायचे ते खूप महत्त्वाचं, ते माहीत झालं की आपल्याला पुढच्या गोष्टी इझी होतात. सो एमपीएससी ग्रॅज्युएटेड प्रिलिम्स लॉजिक की हे तुम्हाला परत एकदा हे सांगतो की घटक निहाय वर्गीकृत हे पुस्तक आहे, खूप इम्पॉर्टंट येणाऱ्या काळातल्या ज्या पूर्वपरीक्षा आहे, राज्यसेवा पूर्वपरीक्षा, त्या परीक्षेसाठी. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, सॉरी पुढचा क्वेश्चन नाही तर ही बॅच आहे, संकल्प बॅच 2.0 प्रिलिम्स फोकस्ड बॅच आहे. आणि बॅचच्या संदर्भात जे काही माहिती आपल्याला पाहिजे असेल ती तुम्ही या दिलेल्या नंबरवरती मिळवू शकता. सो दॅट वॉज ऑल अबाउट एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा, जे आत्ता झालेली मागच्या 2-3 दिवसापूर्वी झालेल्या परीक्षेमधले हे क्वेश्चन्स आहेत. त्याचे क्वेश्चनचे सोर्सेससुद्धा आपण बघितले, कशा पद्धतीनं आपल्याला हे सोर्सेस विचारले जातात किंवा कुठून हे नेमकं एक्झॅक्टली कुठून डाटा उचलतात, कुठून क्वेश्चन विचारले जातात. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थांबूयात आपण, भेटूयात नंतर नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.